विश्वास बसत नहीं कि तू निघून गेला माझ्याकडे बळून सुद्धा न पाहता प्रिया विरुद्ध बोलले तर इतका राग आला त्याला तिच्याविषयी नुसतं बोलले तरी माझी किती घुसमट होतीये मला किती त्रास होतो याचा साधा विचारही करावासा वाटत नाहीये तर समजा मॅडम या प्रिया मॅडमच्या गाडीच्या चाव्या प्रिया कुठे ती दोघं येणार नाही ते साळीतल्या घरात गेले दोघ हो अभिजित सर आणि त्या माझं डोकं मी कधी इथे आलो कधी झोप लागली कळलंच नाही प्रिया कुठे गेली प्रिया 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 काय झालंय प्रिया बोल ना जे व्हायला नको घडले अभी तू माझ्या खांद्यावर डोकं ठेवून रडत होतास आणि बराच वेळ तुला ठोकत होते मग नंतर हळूहळू तू आणि मी माझ्याकडे काहीच प्रूफ नाही आहे मीही नशेत होते मला काही नीट आठवते नाही प्रिया तू रडू रडू नकोस प्लीज माझी या प्रिया प्रीत कळेना शमिका मला एवढंच म्हणायचं आहे की एवढ्याशा गोष्टींनी आपलं सोन्यासारखं नातं तुटू नाही शकत बस हेच सांगायला आणि याविषयी बोलायला म्हणून मी इथे आले होते मलाही तुझ्याशी फार महत्वाचं बोलायचं आहे शमी काल काहीतरी भयंकर घडलंय माझ्या आयुष्यात परिबल म्हणजे तुझ्या माझ्यात घडलं त्याही पेक्षा भाई मी कधी विचारही केला नव्हता असं शमी स्टॉप इट अमित स्टॉप इट तुला सॉरी म्हणण्याचा आणि पॅचअप करण्याच्या हेतूने मी इथे आले होते आणि तू तुझी तुझी लायकीच नाही शमिका इट्स ओव्हर अमित कोण म्हणेल का की काल रात्री या मुलीच्या साधेपणाचा आणि भोळेपणाचा फायदा घेतला गेला चेहरा बघायला हवा असतो त्यात पण तो हे ठीक नाही केला मधाविना त्रास मला इतकं वाईट वाटत पुढे काय करायचं माहिती आहे तुला अरे माहिती आहे रे सगळं तू तिथे लाव तुझ्याशी हवा पाण्याच्या गप्पा मारण्यात मला काहीच इंटरेस्ट नाही एक गोष्ट आपल्या दोघींना खूप चांगली माहिती आहे की तुला अभिजित मध्ये इंटरेस्ट आहे पण एक गोष्ट तू लक्षात ठेव त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे त्यामुळे तो तुला कधीच मिळणार नाही प्रियाला प्रीत कर